नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद या शाळेतून मी शेरकर सीएन इयत्ता 6वी वर्गातील सामान्य विज्ञान या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 2 सजीवसृष्टी याबाबत अध्यापन करणार आहे. या पाठामध्ये प्रामुख्याने पुढील घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. सजीवांची लक्षणे. सजीवांची मुख्य लक्षणे 7: वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता व हालचाल, प्रजनन किंवा पुनरुत्पादन, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना. त्यानंतर उपयुक्त सजीव, अपायकारक सजीव आणि हिंस्र सजीव. अशा प्रकारे या घटकांचा अभ्यास आपणाला करायचा आहे. चला, प्रकरण क्रमांक 2 सजीव सृष्टी. चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव आहेत ते ठरवा. सजीवांची लक्षणे. आपल्या सभोवती अनेक प्रकारची प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. तरीही हे सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवामध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. ही वैशिष्ट्य म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत. या लक्षणांचा आपण अभ्यास करूया. आकृतीमध्ये एक मुलगा पतंग उडवतो आहे, नंतर खाली कुत्रा आहे, पायऱ्यांवरती मुलगी अभ्यास करते आहे, झाडाखाली कोंबडी तिचे पिल्ले. अशा प्रकारे विविध घटक आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत. सजीवांचं पहिले लक्षण आहे वाढ. या आकृतीमध्ये आपल्याला क्रमाक्रमाने उंची वाढत जाणारे, शरीराची योग्य वाढ होऊन जाणारे अशा प्रकारे 4 जोड्या दिसत आहेत. त्याचबरोबर आपण एक त्या ठिकाणी कुत्र्याचं पिल्लू देखील पाहतोय की डावीकडून उजवीकडे जाताना प्रत्येकाची उंची शरीर वाढत आहे. सजीवातील वाढ. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. आकृतीमध्ये एक कुंडीतील रोप दाखवलेले आहे. या कुंडीमध्ये एक रोप लावलेलं आहे. त्या रोपाला एक ताणलेला दोरा स्टँडला बांधलेला आहे. काही दिवसानंतर आपण निरीक्षण जर केलं तर कुंडीतील रोपाची वाढ झाली. वाढ झाल्यामुळे ताण दिलेला जो दोरा आहे तो ढिला पडला आहे. म्हणजेच अशा प्रकारे सजीवांची वाढ होते. सजीवांची वाढ जरी होत असली तरी प्राण्यांची वाढ मात्र ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जोपर्यंत जिवंत असे आहेत तोपर्यंत होते. सजीवांची वाढ शरीराच्या आतल्या भागातून होते. म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. वाढीसाठी अन्नाची गरज असते, आवश्यकता असते. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होते. पानामध्ये हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्यामुळे या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती हवेतील ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात आणि हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात. वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर सूर्यप्रकाश हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात आणि त्यांना आवश्यक असणारं पाणी आणि पोषक तत्वे ते जमिनीतून घेतात. अशा प्रकारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राण्यांचे अन्नग्रहण. या आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक प्राणी काही ना काही खाताना दिसत आहे. प्राण्यामध्ये हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत, ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंह यासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सुद्धा सजीवांचे लक्षणच आहे. पुढचं लक्षण आहे श्वसन. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. काय जाणवते? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते?
तर नाकासमोर हात धरला तर आपल्याला आपल्या नाकातून तोंडातून हवा बाहेर आलेली जाणवते, स्पर्श होतो. त्याचबरोबर छातीवर हात ठेवला तर आपल्या छातीमध्ये धडधड होताना दिसते, म्हणजेच आपल्या शरीराच्या अंतर्गत श्वसनाची क्रिया चालू असते. कुत्रा झोपलेला असेल तर त्याचं पोट हलताना दिसतं, म्हणजेच श्वास आत घेतला की ते फुगतं आणि श्वास सोडला की ते परत आकुंचन पावतं. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यामध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात. श्वसन हे देखील सजीवांचे मुख्य लक्षण आहे. आकृतीमध्ये वनस्पतींना श्वसन करण्यासाठी पानावरती छिद्र असतात. माशाला कल्ले दिलेले असतात. मानवाला नाक हे अवयव दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला श्वसन क्रियेसाठी वेगवेगळी इंद्रिये दिलेली आहेत. दुसरं लक्षण आहे उत्सर्जन. तर उत्सर्जन म्हणजे काय? तर प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ आकृतीमध्ये पानगळ नावाची वनस्पती झाड दिसत आहे. या वनस्पतीच्या पानामध्ये साठलेले उत्सर्ग त्या त्या पानाबरोबर गळून पडतात. तसेच दुसऱ्या आकृतीमध्ये एक प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावरती बांधली आहे. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण केले तर पिशवीच्या आतील बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. वनस्पती आणि प्राणी दोघेही उत्सर्जनाची क्रिया त्यांच्यामध्ये चालूच असते, म्हणून उत्सर्जन हे देखील सजीवांचं एक लक्षण आहे. पुढचं लक्षण आहे चेतनाक्षमता व हालचाल. तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल होतो? डोळ्यावर अचानक प्रकाश पडला तर आपले डोळ्याचे पापण्या अचानक बंद होतात. हाताला अचानक कोणी चिमटा काढला, टाचणी टोचली तर आपल्याला वेदना होते. लाजाळूच्या पानांना हात लावला तर लाजाळूची पाने आपोआप मिटतात. दिवस मावळल्यावर अंगणातील किंवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले तर त्यांच्या भोवती कीटक जमा झालेले दिसतात. चेतना क्षमता व हालचाल, मग ही जे काही क्रिया होते ती सर्व क्रिया म्हणजेच चेतना क्षमता असं आपण म्हणू शकतो. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवामध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केला तर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गाईचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजेच तिची हालचाल सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. सजीवामध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजेच चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजेच प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. म्हणून चेतना क्षमता हे सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. पुढील लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आकृतीमध्ये आपल्याला पक्षी आणि त्याने घातलेली अंडी घरट्यामध्ये दिसत आहे. पानफुटी वनस्पती तिच्या पानालाच दुसरे पानं फुटलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे खाली घोडा आणि त्याच्यासारखंच पिल्लू घोडी आणि त्याच्यासारखंच पिल्लू सोबत दिसते. त्यानंतर गुलाबाचे कलम केलेली आकृती आपल्याला दिसते. प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजे काय? सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतीच्या बिया, खोडे, पाणी यापासून वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. प्रजनन हे देखील सजीवांचे लक्षण आहे. ठराविक आयुर्मान. ठराविक आयुर्मान म्हणजे प्रत्येक प्राण्याचा काळ हा निश्चित झालेला किंवा ठरलेला असतो. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाळ संपतो,
म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतीचे आयुर्मान म्हणजे जीवनकाळ वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ कुत्रा ह्या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्षे असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगतो. सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असतील. बघा, माहीत आहे का, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापागोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. सांगा पाहू, मधमाशांचे पोळे एखादी भिंत याचे निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असते, तर मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकाशी जोडल्या की भिंत तयार होते. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. आकृतीमध्ये आपल्याला आमिबा, त्यानंतर पॅरामेशियम, झुरळ, त्यानंतर खालच्या बाजूला मोठा वटवृक्ष दिसतोय, गोगलगाय, हत्ती, कबूतर असे वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आपल्याला दिसते. पेशीमय रचना सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एक पेशीय सजीव म्हणतात, तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमीबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो किंवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये असतेच. कोण काय करतं? आपल्या भारतामध्ये विविध भागातील वनस्पती आणि जे प्राणी आहेत त्यांचं सर्वेक्षण करणे संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 या दोन्ही स्वतंत्रपणे कार्य करत असतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती किंवा प्राणी आढळला तर या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्याबाबत माहिती मिळवता येते. वनस्पती आणि प्राणी हे आपल्याला कसे उपयुक्त ठरतात? उपयुक्त सजीव आडुळसा, त्यानंतर बटाटा, कुत्रा असे आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये काय दिसते, चित्र दिसत आहेत. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी होतो. आडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि वेगवेगळे प्राणी हे आपल्याला उपयुक्तच ठरतात, म्हणून त्यांना उपयुक्त सजीव असे म्हणतात. आता अपायकारक सजीव कोणते आहेत? आकृतीमध्ये बघितलं तर उंदीर, पाल, त्याच्यानंतर जे झुरळ, घुशी, धोत्रा, अळूची पाने हे जे सजीव आहेत हे सर्व अपायकारक आहेत. तर अपायकारक कसे आहेत बघा, आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती आणि प्राणी हे मानवाला अपायकारक आहेत. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगाचा प्रसार होतो. झुरळ, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, बिंचू चावल्यास मृत्यूसुद्धा उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. प्राण्यांप्रमाणेच काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, तण, आमरवेल इत्यादी. खाज खुईलीच्या शेंगा, आळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कणेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक,
शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की ते पाणी दूषित होते आणि त्यामुळे आजार पसरतात. म्हणजेच काही सजीव, मग त्यात प्राणी आले आणि वनस्पती आले, हे आपल्यासाठी, सजीवांसाठी, एकमेकांसाठी अपायकारक ठरू शकतात. हिंस्र सजीव. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या. असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानववस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी, मानव यांचे बळी घेतात. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्या. विनाकारण वनस्पतीची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलो बघा. वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सर्व सजीवांची लक्षणे आहेत. प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. श्वसनासाठी प्राण्यामध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पतीला खोड आणि पानावरील सूक्ष्म छिद्रावटे श्वसन करतात. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवांमध्ये दिसून येते. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होते. वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्याप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. तर अशा प्रकारे आपण ह्या पाठामध्ये काय बघितलं, तर सजीव सृष्टी, बरोबर. ह्या पाठाचं नावच काय होतं, सजीव सृष्टी. मग वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी, उपयोगाचे आणि निरुपयोगी, अपायकारक, अशा प्रकारे आपण सजीवसृष्टीचा अभ्यास केला. यानंतर पुढील लेक्चर प्रकरण क्रमांक 3, सजीवातील विविधता आणि वर्गीकरण, याचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.